भोकरदन तालुक्यातील वरुड बुद्रुक भागाचे या गावामध्ये गावकऱ्यांनी स्वखर्चातून 12 लाख रुपये खर्च करून आदर्श स्मशानभूमी उभारली आहे. सध्या ही स्मशानभूमी जिल्ह्याचं लक्ष वेधून घेते आहे. भोकरदन तालुक्यातील वरुड बुद्रुक वाघाचे या गावामध्ये गावकऱ्यांनी स्वखर्चातून आदर्श स्मशानभूमी उभारली आहे. गावातील माजी सरपंच दलित मित्र आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित भगवानराव पाटील वाघ आणि त्यांचे गावातील सहकारी एकनाथ वाघ, रंगनाथ वाघ, सांडू वाघ, गुलाबराव वाघ, माणिकराव, माधवराव वाघ, कौतिकराव वाघ, तेजराव जंजाळ हे त्यांच्या सहकार्यातून निधी एकत्र करून या स्मशानभूमीचं काम करण्यात आलंय. अंत्यविधीसारख्या पवित्र संस्कारासाठी आजही ग्रामीण भागात योग्य ती जागा उपलब्ध होत नाही. घाणीमध्ये अंत्यसंस्कार उडकावे लागतात. ही बाब लक्षात घेऊन या मंडळींनी एकत्र येऊन 12 लाख रुपये खर्च करून ही श्री महाकालेश्वर वैकुंठधाम नावाने सर्वांग सुंदर स्मशानभूमी उभारली आहे. सावलीसाठी झाडे, बसण्यासाठी बैठक व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, भव्य प्रवेशद्वार, भिंतीचं संरक्षण इत्यादी कामे करण्यात आली आहे. सध्या ही स्मशानभूमी जिल्ह्यात सर्वांचं लक्ष वेधून घेतलीय. सर्व सोयींयुक्त स्मशानभूमी ही काळाची गरज असून गावागावात हे कार्य उभारण्यासाठी एकत्र यावे असा संदेश दलित मित्र भगवानराव पाटील यांनी दिलाय. कमल किशोर जोगदंडे, MCN न्यूज, भोकरदन. आपण कुठेतरी हे केलं पाहिजे असं म्हणून हे उभं करण्याचं काम केलं. पैसा जमा केला, तो पैसा आज रोजी आमच्याकडे आहे आणि त्याच्यातून हे सगळं चाललेलं आहे. सगळे सहकारी मंडळ सहकार्य करतात. अशा प्रकारची ही एक चांगल्या प्रकारची ही स्मशानभूमी आपण लोकांच्या समोर नेली पाहिजे आणि शेवटचा अशा प्रकारचा हा संस्कार आहे. मृत्यूसमयी स्वर्गाचा दरवाजा आपण ज्याला म्हणतो तो हा आहे. त्यासाठी आपण हा स्वर्ग आपणच तयार केला पाहिजे. मी सांगताना नेहमी सांगत असतो स्वर्ग हा वर नाहीये. राहणीमानात घराचा हा स्वर्ग सुद्धा आनंद स्वर्ग अशा प्रकारचा आपला घरामध्ये सुद्धा चालला पाहिजे आणि या ठिकाणी समाजामध्ये चालला पाहिजे. हा स्वर्ग या ठिकाणी उभा करण्याचं काम आम्ही हे केलेलं आहे. सगळ्यांनी सहकार्य दिलेलं आहे. जागा विकत घेतली, रोडच्या लगत घेतली, चांगल्या प्रकारची जागा की तिथं आज कुत्रं मांजर सुद्धा प्रवेश करू शकत नाही अशा प्रकारची जागा आणि अशा प्रकारचं एक काम आम्ही हे उभं केलेलं आहे. अजूनही 2-3 वर्षे लागतील पूर्णत्वाकडे नेण्यासाठी. 3-4 वर्षे लागतील. अजूनही आम्ही पूर्णत्वाकडे नेण्याचं काम हे करत आहोत. एकनाथ यादव आमची ही मशानभूमीची आम्ही ना पैसा जमा करून 5-5 हा जमा केला. कोणी 1000 रुपये दिले. ही सगळी मशानभूमी सगळ्या आमच्या 10-20 ते 22 लोकांची आहे. तर आमचं असं म्हणणं आहे बा प्रत्येक गावाच्या ठिकाणी काही ठिकाणी पाहतो अशी अवस्था आहे की बा ती उभं राहू शकत नाही आम्ही अशा. तर माझं असं म्हणणं आहे बा की जशी आमच्या हे गावाला वळवळ गावाला होईल अशी प्रत्येक गावाच्या ठिकाणी किंवा जिल्ह्या तालुक्या ठिकाणी व्हायला पाहिजे.